करतेस मच्छा? मंगलसूत्र धुतेस? धू अग मंगलसूत्र धुवून कधी स्त्रीच्या सौभाग्याची झळाळी वाढते? उत्तर पुढच्या जन्माच्या अंकात वाचा. स्त्रीचं सौभाग्य असं गरिबी श्रीमंतीवर अवलंबून नसतं. जिच्या गळ्यात मंगळसूत्र तिच्या कपाळी सौभाग्य. म्हणूनच बाईनं नवऱ्याच्या आधी मरावं सवाष्ण सौभाग्य म्हणून, मंगलतेनं सूत्र संपवल्याचं समाधान घेऊन. तुझ्या आधी मी की माझ्या आधी तू असले अभद्र विचार करू नकोस या भरल्या घरात. याला तुम्ही भरलं घर म्हणता? म्हणून काय झालं, आपण ताठ मानेनं संसार केला. ऐक, अजून दुखते अधून मधून, बहुते पांडुलेसिस होणार, आपलं स्पॉन्डिलेसिस होणार. हरकत नाही, कट कॉलर लावीन आणि त्या जाधवांना ओरडून सांगेन मी ताट मानेनं संसार करतोय. त्या कॉलरला भोक असतात एवढं लक्षात ठेवा. खरं म्हणजे आपला पकल्या करता सवरता होऊन चांगला जेंटलमन झाला असता तर आज आपल्यावर असे हात पाय हलायचे थांबेपर्यंत मर मर मरायची पाळी आली नसती. पण वच्चा, मी अजून आशा सोडलेली नाही. वाल्याचा वाल्मिकी होतो तर आपल्या प्रकाशचा सूर्य का होऊ नये? एक दिवस असा उगवेल कि त्या दिवशी उगवणारा सूर्य आपल्याच नावानं उगवेल. प्रकाश मोठा बाजीराव होईल, त्याच्या मोठेपणानं क्षितिजाचा अंगद थरारेल. बघ बघ बघ. क्या चाहिए? पकल्या चाहिए. पकल्या? कौन सा पकल्या? वो तुम्हारा बॉस है ना? हम उसका बॉस है. हम पकल्या का आई वड़ी ले. ये देखो, हम जेवना का डबल आया है. और ये सोलकड़ी. सोलकड़ी? सोल? हाँ, कोकम. अंबट अंबट? अंबट अंबट. अरे, यू मीन टू से नारियल? हाँ, नारियल कोकम मिक्स करके बहुत मजा आता है. ठीक है ठीक है, बैठिए. काय मेलो आकड़ता. मैं आई कमिन सर. या कमिन साहब, आपको कोई मिलने आया है, बोलते हैं कि आपके माता पिता है. भेज दो. ओके सर. कौन आए? अरे बाबा, साहब ने आपको बुलाया है. चल, चल, चल. तासभर पण पाणी येत नाही. अग आई, जेवायला फुरसत कुठे आहे? नुकताच मी अमेरिकेवरनं येतोय ना. हो, विमानात काय पाटी लिहिली होती, राईस प्लेट खाल्लास म्हणून. जेवला नाहीस ना? उत्तम, आम्ही घरून जेवणाचा डबा आणलाय. मस्त जेवण आहे, वरण भात आणि तळलेली मांदेली 25 रुपयाची. ओ, आणि बाटली सोलकडी आणले ते कोण सांगणार? बावळट माणूस. तू गप गप, मुलाच्या ऑफिसात त्याच्या समोर मला बावळट म्हणते. त्याच्या ऑफिसातच काय, मी अख्ख्या शिवाजी पार्कला ओढून सांगेन हा बावळट माणूस आहे म्हणून. मी बावळट? हो. मग तुझं उभं खानदान बावळट, तुझा मोठा भाऊ बावळट. पकल्या पकल्या, यांना तोंड बंद ठेवायला सांगा, नाहीतर यांची मोठी आत्या नवऱ्याला सोडून परत घरी आली होती ना, हे अख्ख्या शिवाजी पार्कला मी ओढून. बस ग, पाहिलंच पकल्या, तू असा तालेवार झाल्यामुळं ही अशी तोंडसुख घेते. मी हिचा वर्तमानपत्रात पत्र लिहून निषेध करेन. करा.
नाहीतर मी तुम्हाला कंटाळून सिंगापूरला जाईन ना. पकल्या, सिंगापूरला जाण्यापेक्षा तू राजापूरला का जात नाहीस? आम्ही दोघ पण आलो असतो तुझ्या बरोबर धोपेश्वराच्या दर्शनाला. नॉनसेन्स. बरोबर, तिला सेन्स आहे पण कॉमन सेन्स नाही. आई बाबा, तुम्ही असे ऑफिसमध्ये येत जाऊ नका. ऑफिसमधलं एक एक मिनिट माझं महत्त्वाचं असतं. आता तुम्ही माझ्याशी इथं 2 मिनिटं बोललात ना, त्यामुळे कंपनीला 2 कोटीचा लॉस झाला. यू गेट मी? 2 कोटीचंच ना, अरे 80 तिथं 85. हो, त्या 85 कोटीचा अलिबागला मी इंडो जपान मुरुड जंजिरा पोलाद कंपनीत गुंतवलेत. परत साऊथ आफ्रिकेमध्ये कॅशियो नट्स प्रॉडक्शनसाठी 50 कोटी हवेत. कुठून आणायचे पैसे? पैसेच नाही आहेत. ह्या गरिबीचा ना वीट आला आहे, वीट. लहानपणापासून गरिबी, ती आत्तापर्यंत. घाबरू नकोस, आपण खानावळी ठेवू. हो, जपानी, अमेरिकन, अरब, मालवणचे परब. हे बघ, मी त्या सगळ्यांना वडे सागुती आणि कोकमाची कढी खायला घालेन. आहे, तू कोकणच्या पलीकडे कधी विचारच करू शकत नाही. जरा बघा, धबधब्याकडे नाही, जग बघा किती पुढे गेलंय ते. बरोबर, आम्ही इथं येत असताना मुंबई देवगड एसटी पुढे गेली. सीझन सुरू झालं ना. बघल्या, काही करून आम्हाला कोकणात घेऊन जा बाबा. तिकडे देवगडच्या कुणकेश्वराचं, चेन्वणच्या पाताळेश्वराचं आणि मालवणच्या रामेश्वराचं दर्शन घेऊ दे बाबा आम्हाला. आई, तुम्ही दोघे जा ना, मला खरंच वेळ नाही. पुढच्या महिन्यात मी जर्मनीला जातोय. जर्मनी? मग येताना जर्मनची 15-20 तपेली घेऊन या. आणतो ना, जर्मन तपेली, रवळी, सूप, हिऱ्याची झाडू. एक काम करा, ह्या सगळ्या वस्तूंची मला एक तुम्ही लिस्ट करून द्या, म्हणजे मग मी एक प्लेन बुक करेन आणि ह्या सगळ्या वस्तू घेऊन ये. येताना गोरी मड्डम सून म्हणून आणू नकोस. आणि समजा आणलीस तर ही तिला नळावर भांडी घासायलाच पाठवणार. आई बाबा, मी इतक्यात लग्न करणार नाही. अहो, धंद्याचा व्याप इतका वाढतोय, आता धंदा सांभाळू की बायको. बरोबर, दैनिक व्यवस्थित चालू असताना साप्ताहिक काढायच्या भानगडीत पडू नये. काय, मी आत्ताच अमेरिकेत इंडो US कोलॅबोरेशनची बोलणी करून आलोय. आणि त्या, एक मिनिट. हॅलो, या प्रकाश वांगणकर स्पीकिंग. या, येस. नो नो नो, नाही पण फुलांची निर्यात आत्ताच करणं कसं शक्य आहे? नाही, लिसन डिअर, आय नो देर इज अ लॉट ऑफ डिमांड फॉर फ्लॉवर्स इन मिडल ईस्ट, बट आय एम व्हेरी मच एनग्रॉस विथ माय प्रेझेंट प्लॅनिंग. या, आय अंडरस्टँड, बट यू सी, दिस बिझनेस इज व्हेरी मच आउट ऑफ माय फील्ड अँड एक्सपिरियन्स. ओके 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 ओके, अग्रीड अग्रीड. पाहिलं हे सगळं असं आहे. येस येस, नो नो, व्हॉट व्हॉट. बरं आहे पकल्या, आम्ही आता निघतो. व्हॉट, विदाउट हॅव्हिंग टी? नो फॉर्मॅलिटीज? हा, नाप नाप नाप, तुम्हाला चहा घ्यायलाच पाहिजे. पकल्या, हे मराठीत काय बोलले हे तुला समजलं असेलच आणि तू काय बोललास हे यांना समजलं नसेलच. तेव्हा आता कामाचं बोला. हो पकल्या, थोडे पैसे हवे होते. पैसे? आपण गेल्याच आठवड्यात मी 75,000 घर खर्चासाठी पाठवले होते. आणखीन कशासाठी हवे? अरे, आपले जाधवराव कोकणात घर बांधताय, तेव्हा म्हटलं कोकणी माणूस घर बांधताय तेव्हा कोकणी माणसाच्या मदतीला धावून गेलंच पाहिजे. देशावरचे लोक बघ, एकमेकांना सहकार्य करून कसे मोठे झाले, तेव्हा आपणही त्यांचा आदर्श गिरवला पाहिजे. जाधव अंकल, त्यांची परिस्थिती जरा खराबच आहे, भिकेला लागले बिचारे. त्यांच्यासाठी मी 1-4-5 कोटी पाठवून देतो. त्यांच्यासाठी माझा जीव सुद्धा ओवाळायला मी तयार आहे. बरोबर आहे अगदी पकल्या. जाधवानी तुझ्या जन्माच्या वेळी केवढी धावपळ केली, धावत धावत जाऊन टॅक्सी घेऊन आले. अरे, म्हणून तर तू जन्माला आलास. पाहिलंच पकल्या, आग्रह लेखली तर कोण आणि क्रेडिट मिळतं कोणाला. चला, तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. कसलं सरप्राईज? जस्ट अ मिनिट. हॅलो,
हा नाही आम्ही निघतोच आहोत. हो आणि माझे आई वडील पण येत आहेत. नाही लिसन, कीप एव्हरीथिंग रेडी ओके. हॅलो हॅलो, माय मदर वॉन्ट्स टू स्पीक टू यू. या ओके, जस्ट बेअर विथ. येस येस, नो नो, व्हॉट व्हॉट. येस येस, नो नो, व्हॉट व्हॉट. एक्सक्यूज मी, हाय फोन. हॅलो, या माय मदर. या माय मदर, आय कांट हेल्प इट. या शी इज क्वाईट फनी. फ ओके ओके, सी यू बाय. चाळ नाहीये, हा बंगला आहे, एक न्यारा बंगला. वा, किती सुंदर बंगला. सात जन्माचा प्रॉव्हिडंट फंड जमा केला असता तरी असा बंगला बांधता यायचा नाही. म्हणून बाबा ह्याच जन्मी बांधलाय मी तुमच्यासाठी. आता तुम्ही दोघही इथं राहा आणि ह्या बंगल्याच्या ह्या चाव्या. तरी मनाची सवय जाता जात नाही बाबा. थोडे पैसे हवे होते. मिळणार नाही. असं काय करता, द्याव पोराला पैसे. तू गप्प रा. पैसे घेऊन हा काय करणार आहे माहित आहे? दारू पिणार. डोळे वटारून बघू नकोस, फोबाडी ती. असं पोराला टाकून बोलू नका. किती दिवसांनी घरी आलाय तो. पकल्या बाबा, थोडस जेवून घे. भूक नाहीये मला. कशी भूक लागेल? पोटात औषध गेल्याशिवाय भूक लागणार नाही. ठीक आहे, मग मला दारूसाठी पैसे हवे. अरे या हाताने मी तुझ्या दुधासाठी पैसे दिले, त्या हाताने मी तुला दारूसाठी पैसे देणार नाही. पकल्या, अरे काय सवय लावून घेतलीस रे बाबा. आमचं काय चुकलं रे बाबा, काय चुकलं बोल. खूप दारू पी आणि वाजवल्या वाईंगणकर घराण्याचा डंका. जगाचे कान फुटू दे बाबा. तुझ्या आईचा काळीस म्हटल्याचा आवाज ऐकायला मात्र विसरू नकोस बाबा, विसरू नकोस. घरी आल्या आल्या तुमची ही अशी फिजूल बकवास ऐकायला लागते ना, म्हणून मी घरी यायचं टाळतो. अजून वेळ गेलेली नाही, खूप काही घडू शकतं. आपण आपलं जग घडवू शकतो. म्हणजे पुन्हा अपेक्षा पूर्ण नाही झालाय की म्हणायचं उपेक्षा. बाबा हा खेळ वाईट आहे, दिशेचा पत्ता नसतो आणि पत्ते हाती येताच बॅकअप व्हावं लागत. दिशा आहे, आखली तर दिशा, नाहीतर अवदसा. तू एक काम कर, दारू सोड. दारू सोडायला लावणाऱ्या सेवाभावी संस्थेकडे जा. पुढे काय, पुढे काय, काय पुढे काय, पुढे काय? लग्न, ओंग्या विठ्ठलच्या मुलीशी लग्न. चिरा, ओंग्या म्हणाला त्याला नकार ऐकायची सवय नाही आहे. जावई हा कुत्रा म्हणून हवाय त्याला. आपल्याला नाही पसंत.
बाबा माझा एक निरोप सांगा त्याला. तो जगण्याला सिनेमा समजतो, मी मात्र जन्म मृत्यूची नोंद समजतो. म्हणजे तू असाच राहणार बिन लग्नाचा? काही माझ्यापेक्षा आपल्या त्या सकळाचं बघा ना. अरे ती रांगोळी प्रदर्शन बघायला गेली आहे. अच्छा, रांगोळी प्रदर्शन बघायला गेली आहे की कविता ऐकायला गेली? तुला सांगतोय, आपल्या सकळाचं आणि जाण्याचं लफडं आहे. हे बघा, जमत असेल ना तर तिचं उडकून टाका. आपल्याला तर लग्न करायचंच नाहीये. मला काहीच कळत नाही. हेच हेच भोगण्यासाठी मी तुझ्यावर प्रेम केलंय. मी सुद्धा केलंय रे. हे असं सखला मला सांग, माझ्यात काय कमी आहे का? काही नाही, पण नुसतं असं प्रेम करत किती दिवस बसणार? जन्या, प्रेमाला दिशा हवी आणि मनाला त्या प्रेमाची नशा हवी. बाबांना शंका आलेली दिसते. त्यांनी विचारलं तर तू सरळ सांगून टाक त्यांना हिमतीनं. कोण आहे ओ मुलगा? सांगतो, सर्व काही सांगतो. प्रथम त्याच्या आई वडिलांना विचारतो. सगळं काही व्यवस्थित पार पडो, मध्येच कुठली अडकाटी नाही हो. माफ करा पोंगे दादा, पकल्यानं अजून मला सांगितलं नाही तुमच्या मुलीबद्दल. प्लीज मला मारू नका, मी पाया पडतो तुमच्या. अच्छा, तू पण पाया पड. अगं, मोठा भाऊ आलाय तुला भेटायला. मोठा भाऊ? हा. आणि माझ्या घोला मारायला आलाय? अरे मी त्याच डोकंच फोडीन. ओ हा, माझी कोयती आणा. आबा, मोसंबी आणली तुझ्यासाठी. तुला काय वाटलं तुझ्या नवऱ्याला मारायला आलोय? हा. घे.
एवढी मोसंबी म्हणजे महिन्याभराची बेगमी झाली ना. हो ना. या या पोंगे या बस. तुमच्या मुलीच्या आणि पकल्याच्या लग्नाचा विचार सोडा. अहो ज्यानं आईच्या मंगळसूत्राला हात घातला तो बायकोच्या मंगळसूत्राची काय पत्रास ठेवणार. बाबा रे काय पण कर आणि माझ्या पकल्याला घेऊन ये. फिगर नॉट माय अप्पा. तुला काय बी लागलं तर सांग, हा पोंग्या कुठून बी आणून देईल. अरे माझं मंगळसूत्र माझ्या मुलानं नेलंय, ते कधी परत मिळणार आहे मला? मिळणार. आपल्याला चॅलेंज दिलं तर मिळणार.